मित्रांनो, नुकतीच सिडकोने दुकानांची योजना आणलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. आता आपण नेमकं हे पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या एरियाची दुकाने उपलब्ध करून दिलेली आहेत हे वेगवेगळ्या भागातून आपण पाहत आहोत. पण आज आपण जाणून घेणार आहोत की नेमका सेक्टर क्रमांक 21 आणि 22 तळोजा या ग्रहसंकुलामध्ये एकूण उपलब्ध दुकानांची संख्या आणि त्यांचा सविस्तर तपशील आजच्या भागातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, सेक्टर 21 आणि 22 या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमर्शियल दुकानांची योजना आणलेली आहे. अनेकांना या ठिकाणी घरे घेण्याची इच्छा आहे, अनेकांनी कमेंटसुद्धा केलेली आहे. पण आता त्यांच्या संदर्भात सविस्तर तपशील हा आपण आता देणार आहोत की नेमकं सेक्टर क्रमांक 21 आणि सेक्टर क्रमांक 22 या ठिकाणी जे काही दुकानं उपलब्ध झालेली आहेत त्यांचा एरिया, त्यांची किंमत, त्यांची EMD, त्यांचं फ्लोर प्लॅन हे कसं आहे हे आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण आता सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. या ठिकाणी पहा मित्रांनो, सेक्टर क्रमांक 21 तळोजा नोड, सिरियल क्रमांक 1 आणि 2 L1 या इमारतीमध्ये शॉप क्रमांक 1 आणि 6. आपण दोन दोनची माहिती एकत्रित पाहणार आहोत कारण दोन दोन शॉपचा एरिया हा सारखाच आहे, EMD सारखीच आहे, किंमतही सारखीच आहे. म्हणून या ठिकाणी सिरियल क्रमांक 1 आणि 2 L1 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचे शॉप आहे. ओपन कॅटेगरी ती शॉप आहे. हे त्याचं कार्पेट एरिया आहे 29.9 स्क्वेअर मीटर. बेस रेट आहे मित्रांनो याचा 1,04,792 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे EMD आहे 3,04,839. नंतर सिरियल क्रमांक 3 आणि 4 L1 याच्या इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचं शॉप आहे, ओपन कॅटेगरीची शॉप आहे. त्याचा जो एरिया आहे 42.1 कार्पेट एरिया एवढा आहे, त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये एरिया दिलेला आहे. बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 4,43,807. सिरियल क्रमांक 5 आणि 6 L1 याच इमारतीमध्ये घर दुकान आहेत. दुकान क्रमांक 3 आणि 4 ओपन कॅटेगरीसाठी घर दुकान आहेत. 35.7 स्क्वेअर मीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे आणि बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि त्याची अनामत रक्कम आहे 3,87,014. हे जे EMD दिली मित्रांनो, EMDच्या नंतर तुम्ही 1,10 जोडलात तर ती शिडकोची ठरलेली किंमत होईल. यानंतर आपण पाहूया 7 आणि 8 क्रमांक L12 या L2 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे. 29.9 त्याचा कार्पेट एरिया आहे आणि जे बेस कॉस्ट आहे ती आहे 1,04,792 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 3,04,839. नंतर 8 आणि 9 क्रमांक सिरियल क्रमांक L2 याच इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचं शॉप आहे. ओपन कॅटेगरीची शॉप आहे. 42.1 चौरस मीटर एवढ्या त्याचा कार्पेट एरिया आहे. बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि ह्याची EMD आहे 4,43,807. नंतर आहे सिरियल क्रमांक 11 आणि 12 L2 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे. त्याचा एरिया आहे 35.7 स्क्वेअर मीटर आणि बेस कॉस्ट आहे त्याची 1,08,407 आणि याची EMD आहे 3,87,014. आता 3,87,014 याला जर पुढे 1,0 लावला तर याची कॉस्ट होते 38,70,140. सिरियल क्रमांक 13 आणि 14 तुम्ही पहा L3 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहेत. 29.9 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे. बेस कॉस्ट आहे 1,04,792. EMD आहे 3,04,839. यानंतर सिरियल क्रमांक 15 आणि 16 L3 या इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाची दुकान उपलब्ध आहेत. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहेत मित्रांनो. त्याचा जो एरिया आहे तो आहे 42.1 चौरस मीटर. बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि याची EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 17 आणि 18 L3 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहेत. 35.7 त्याचा कार्पेट एरिया आहे स्क्वेअर मीटरमध्ये आणि त्याची बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि त्याची EMD आहे 3,87,014.
त्याच्यानंतर सिरियल क्रमांक 19 आणि 20 L4 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. शॉप क्रमांक 1 & 6. 29.9 चौरस मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो. EMD आहे, जे बेस कॉस्ट आहे ती आहे 1,04,792 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 3,04,839. सिरियल क्रमांक 21 आणि 22 L4 या इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचं दुकान आहे. आता ही दोन दुकानं राखीव प्रवर्गासाठी आहेत मित्रांनो. दुकान क्रमांक 2 SC प्रवर्ग, दुकान क्रमांक 5 ST प्रवर्ग. दोन्हीचा एरिया 42.1 चौरस मीटर. दोन्हीचे बेस कॉस्ट 1,05,417 आणि दोन्हीची EMD आहे 4,43,807. नंतर 23 आणि 24 सिरियल क्रमांक पहा. L4 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे. 3 क्रमांकाचं दुकान आहे फिजिकली हँडिकॅप अर्थातच दिव्यांग व्यक्तींसाठी आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे ओपन कॅटेगरीसाठी. दोनही दुकानाचा कार्पेट एरिया आहे 35.7 स्क्वेअर मीटर आणि EMD बेस रेस्ट आहे, बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि EMD आहे 3,87,014. नंतर सिरियल क्रमांक 25 आणि 26 L5 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. दोनही राखीव प्रवर्गासाठी आहेत. 1 क्रमांकाचं दुकान SC प्रवर्ग, 6 क्रमांकाचं दुकान फिजिकली हँडिकॅप. दोन्हीचा एरिया 29.9 चौरस मीटर. बेस कॉस्ट आहे 1,04,792 आणि ह्याची EMD अर्थातच अर्धासोबत भरायची अनामत रक्कम आहे 3,04,839. यानंतर सिरियल क्रमांक 27 आणि 28 L5 या इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचे दुकान उपलब्ध आहेत. 2 क्रमांकाचं दुकान आहे SC प्रवर्ग आणि 5 क्रमांकाचं दुकान आहे ST प्रवर्ग. दोन्हीचा एरिया आहे 42.1 चौरस मीटर. त्यांचे बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 29 आणि 30 L5 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे दुकान उपलब्ध आहे. 3 क्रमांकाचं दुकान आहे SC प्रवर्ग आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे DT प्रवर्ग अर्थातच विमुक्त जमाती या प्रवर्गासाठी आहे. दोन्हीचं बघा, या ठिकाणी 35.7 चौरस मीटर कार्पेट एरिया आहे. त्याचा बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि याची EMD आहे 3,87,014. नंतर सिरियल क्रमांक 31 आणि 32 जे C1 इथे मित्रांनो येल नाही आहे. C1 आहे 1 आणि 5 शॉप क्रमांक 1 आणि 5 ओपन कॅटेगरीसाठी हे दुकान आहेत. एरिया आहे मित्रांनो 41.42. इथे थोडा एरिया थोडा चेंज झालेला आहे. 41.42 कार्पेट एरिया आहे स्क्वेअर मीटरमध्ये आणि ह्याची EMD आहे, बेस कॉस्ट आहे 1,04,850 आणि ह्याची जी EMD आहे ती आहे 4,34,288. नंतर सिरियल क्रमांक 33, 34 आणि 35 तीनही एकत्रित पाहूया मित्रांनो. C1 याच इमारतीमध्ये शॉप क्रमांक 2, 3 आणि 4 असा त्याचा क्रमांक आहे. तीनही दुकानं ओपन कॅटेगरीसाठी आहेत. तिन्ही दुकानांचा कार्पेट एरिया आहे 40.98 चौरस मीटर. तिन्ही दुकानांचं बेस कॉस्ट आहे 1,04,850 आणि तिन्ही दुकानांसाठी EMD आहे 4,29,675. यानंतर आहे मित्रांनो सेक्टर क्रमांक 22 तळोजानोड. याच ठिकाणी आपण पाहूया सिरियल क्रमांक 1 आणि 2 L7 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. दोनही दुकानं ओपन कॅटेगरीसाठी आहेत. एरिया आहे 29.9 चौरस मीटर. त्याचे बेस कॉस्ट आहे 1,04,792. EMD आहे 3,04,839. नंतर आहे क्रमांक 3 आणि 4 L7 याच इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचे दोनही दुकानं राखीव प्रवर्गासाठी आहेत. 2 क्रमांकाचं दुकान SC प्रवर्ग आणि 5 क्रमांकाचं दुकान ST प्रवर्ग. दोन्हींचा एरिया 42.1 चौरस मीटर. बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 5 आणि 6 L7 याच इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे. दोन्ही दुकानं ओपन कॅटेगरीसाठी आहेत. एरिया आहे 35.7 स्क्वेअर मीटर. बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि EMD आहे 3,87,014. त्यानंतर सिरियल क्रमांक 7 आणि 8 L8 याच इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहे. 29.9 चौरस मीटर एरिया आहे. 1,04,792 त्याचा कार्पेट एरिया त्याची बेस कॉस्ट आहे आणि याची EMD आहे 3,04,839. नंतर सिरियल क्रमांक 9 आणि 10 L8 याच इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचं दुकान आहे. 2 क्रमांकाचं दुकान SC प्रवर्ग आणि 5 क्रमांकाचं दुकान ST प्रवर्ग. दोन्हीचा एरिया आहे 42.1. बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 11 आणि 12 L8 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे दुकान उपलब्ध आहेत. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहेत. 35.7 स्क्वेअर मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे आणि जी बेस कॉस्ट आहे ती आहे 1,08,407 आणि अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे 3,87,014.
यानंतर सिरियल क्रमांक 13 आणि 14 L9 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचे दुकान आहे. ओपन कॅटेगरीचे दुकान आहे मित्रांनो. 29.9 त्याचा कार्पेट एरिया आहे. बेस कॉस्ट आहे 1,04,792 आणि EMD आहे 3,04,839. नंतर सिरियल क्रमांक 15 आणि 16 L9 याच इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचे दोन्ही दुकानं राखीव प्रवर्गासाठी आहेत. दुकान क्रमांक 2 SC प्रवर्ग, दुकान क्रमांक 5 NT प्रवर्ग. दोन्हीचा एरिया आहे 42.1 चौरस मीटर. त्याची जी बेस कॉस्ट आहे 1,05,417 आणि EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 17 आणि 18 L9 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचं दुकान आहे. ओपन कॅटेगरीसाठी दुकान आहेत. एरिया आहे 35.7 चौरस मीटर. EMD आहे त्याची बेस कॉस्ट आहे मित्रांनो 1,08,407 आणि EMD आहे 3,87,014. सिरियल क्रमांक 19 आणि 20 L10 या इमारतीमध्ये 1 आणि 6 क्रमांकाचं दुकान आहे. दोन्ही दुकानं ओपन कॅटेगरीसाठी आहेत. 29.9 चौरस मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे. बेस कॉस्ट आहे 1,04,792 आणि EMD आहे 3,04,839. त्यानंतर सिरियल क्रमांक 21 आणि 22 L10 या इमारतीमध्ये 2 आणि 5 क्रमांकाचे दुकान आहेत. 2 क्रमांकाचे दुकान आहे DT अर्थातच विमुक्त जमातीसाठी, विमुक्त जातीसाठी, आणि 5 क्रमांकाचे दुकान आहे फिजिकली हँडिकॅप. 42.1 चौरस मीटर त्याचा कार्पेट एरिया आहे. 1,05,417 त्याची EMD बेस कॉस्ट आहे आणि EMD आहे 4,43,807. नंतर सिरियल क्रमांक 23 आणि 24 L10 या इमारतीमध्ये 3 आणि 4 क्रमांकाचे दोन्ही दुकानं ओपन कॅटेगरीसाठी आहेत. 35.7 त्याचा कार्पेट एरिया आहे आणि जी बेस कॉस्ट आहे 1,08,407 आणि EMD आहे 3,87,014. शेवटचं 25 आणि 26 सिरियल क्रमांक C1 मध्ये आहे. 1 आणि 2 क्रमांकाचे दुकान आहे. ओपन कॅटेगरीचे दुकान आहेत. 34.74 त्याचा कार्पेट एरिया आहे. स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे आणि बेस कॉस्ट आहे 1,03,175 आणि त्याची EMD आहे 3,58,428. तर पाहिलेत मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल की सेक्टर 21 आणि 22 तळोजा या ग्रह संकुलामध्ये एकूण उपलब्ध दुकानांची माहिती आपल्याला मिळालेली असेल. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.